गेल्या 4 दिवसापासून वारणा धरण क्षेत्राबरोबरच वारणा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वारणा नदीला एका दिवसात पूर आलेला आहे. दरवर्षीच या ठिकाणी पाणी पातळी वाढल्यामुळे हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव, निलेवाडी, चावरे असेल अशा ठिकाणी पूर्ण गावात घरात पाणी पूर्ण शिरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी जुने पारगावा की 100% स्थलांतरित केले आणि ह्याच्या निलेवाडीतील लोकांनी 80% लोकांनी स्थलांतरित केले. 2019 पेक्षा जवळपास 5 फूट ज्यादा पाणी आल्यामुळे जवळपास 100% लोकांनी या ठिकाणी स्थलांतरित केले. येथील नागरिकांनी आमचं पुनर्वसन व्हावं असे येथील नागरिकांनी वारंवार मागणी करत आहेत. एस न्यूजसाठी पारगावहून नितीन पाटील.